नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष कला पेपर क्रमांक 2 याच्यामधील पहिलं प्रकरण जे आहे कादंबरी एक वाङ्मय प्रकार, यातल्या कादंबरीची संरचना या घटकाच्या अनुषंगाने आपण 1.1 1.2 1.3 असे मुद्दे पाहिलेले आहेत आतापर्यंत। आता आपण ह्या संरचनेतील असणारा 1.4 हा जो मुद्दा आहे तो पाहणार आहोत। तर याच्यापूर्वी आपण फ्रेंच समीक्षक रोला बार्थ्स याचं जे मत आहे त्याचं ते म्हणजे फॅबुला आणि सुझेत याच्या अनुषंगाने ते पाहिलेलं आहे आणि कादंबरीची एक संरचना कशा प्रकारची असते, कादंबरीची संहिता कशा प्रकारची असते हे आपण पाहिलेलं आहे। तर या अनुषंगाने आपल्याला काय की याच्या पुढचा जो घटक आहे तो आपण पाहणार आहोत। रोलाबादचंच विवेचन जे आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। तर कथनात्मक साहित्य म्हणून कादंबरीच्या असलेल्या संरचनेचे जे कार्य आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे पाहायचं आहे आणि त्याचा उद्देश जो आहे तो रोला बार्थ्सने सांगितलेला आहे। दुसरा जे विवेचक आहे ज्यांचं ते म्हणजे तादोराव यांचं जे असलेलं विवेचन आहे ते त्यांची अभ्यास पद्धती जी आहे तीसुद्धा आपल्याला याच्या अनुषंगाने उपयोगी पडणारी आहे। म्हणजे याचा उद्देश जो आहे तो काय, कादंबरीच्या वाचनाचे स्पष्टीकरण करणे हा एवढा असतो आणि त्यामुळे ही क्षमता जर कादंबरीच्या संरचनेच्या विश्लेषणामध्ये जर नसेल तर ती निरुपयोगी ठरते असं आपल्याला त्याच्याविषयी म्हणता येईल। त्यामुळे कादंबरीच्या संरचनेचे विश्लेषण करताना जनतेच्या जेने तेन म्हणजे हा जो एक विचारवंत आहे त्याने 3 पातळ्या मांडलेल्या आहेत। पुढचा विचारवंत आहे हा की जेनेत, तर जेनेत याने या कादंबरीच्या संरचनेच्या 3 पातळ्या ज्या आहेत त्या 3 पातळ्या आपल्याला सांगितलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने आपल्याला जेनेतचं जे विवेचन आहे ते पाहायचं आहे। तर पहिली जी पातळी आहे ती म्हणजे कथा। तर कथा म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, एक गोष्ट सांगितलेली असते कादंबरीमध्ये ही कथनात्मक संहितेतून सांगितलेली असते हा त्याचा पहिली पातळी आहे। दुसरी पातळी आहे कथात्मक संहिता, तर ज्या प्रत्यक्ष संभाषितातून कथा सांगितली जाते ते संभाषित किंवा संहिता म्हणजे किंवा चिन्हक असं आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारची ही दुसरी पातळी आहे। आणि तिसरी पातळी आहे निवेदनकृती। निवेदनकृती म्हणजे ज्या कलाकृतींमधून कथनात्मक साहित्य निर्माण होते ती कृती अशा प्रकारे। तर ह्या 3 ज्या पातळ्या आहेत त्या जेनेत यांनी मांडणी केलेली आहे। तर कादंबरीमध्ये आपल्याला काय सांगता येईल की आपण कादंबरीचे घटक पाहत असताना निवेदन पाहिलेलं आहे की निवेदन म्हणजे काय, कथात्मक संहिता म्हणजे कादंबरी म्हणजे आपण जे लिहितो त्याला संहिता आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये जी कथा असते तिला म्हणता येईल। आणि मूळ कथा असलेली की जी संपूर्ण कथा आहे प्रारंभापासून शेवटपर्यंत जी कथा सांगितलेली असते ती कथा अशा अर्थाने, म्हणजे ह्या 3 पातळ्या आहेत, नुसती कथा, कथात्मक संहिता आणि तिसरा आहे निवेदन कृती। तर या 3 पातळ्या त्या आहेत त्या जेनेत या अभ्यासकाने सांगितलेल्या आहेत। तर जेनेतच्या मांडणीमध्ये आपल्याला कथनात्मक संहितेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं दिसतं, कारण कथनात्मक संहिता ही विश्लेषणास व विश्लेषणासाठी उपलब्ध असते। त्यामुळे बाकीच्या 2 पातळ्या ह्या कथनात्मक संहितेच्या साह्याने विश्लेषक उपपादित करत असतो असं आपल्याला लक्षात येतो। म्हणजे काय की विश्लेषण कशा प्रकारचं आहे, कथा कशा प्रकारची आहे, संहिता कशा प्रकारची आहे याला संरचनेमध्ये खूप प्रकारचं महत्त्व आहे। तिची मांडणी कशा प्रकारची केलेली आहे, तिच्यामध्ये सौंदर्यात्मकता कशा पद्धतीने आलेली आहे आणि तिचं वेगळेपण कशात आहे हे कोणत्याही लेखन करणाऱ्या लेखकाला हे समजलं पाहिजे। कथा आणि निवेदनाच्या कृतीपूर्व व कथनात्मक संहितेमार्फत आपण पोहोचत असलो तरीसुद्धा कथनात्मक संहितेचे अस्तित्व ही कथा सांगते म्हणून ती नियत होत असते। म्हणजे पहा की काय की आपण जी एखादी कादंबरी असते ती कशातून समजून घेतो, कथेमधून घेतो। ती कथा कोण सांगत असतं, एक निवेदक सांगत असतो, निवेदनाच्या माध्यमातून तो एक गोष्ट सांगत असतो। म्हणून आपण जी लिहिलेली मोठी गोष्ट आहे तिला आपण संहिता म्हणत असतो आणि त्या संहितेपर्यंत आपण पोहोचत असतो। म्हणजे काय की कथनाचे वेगवेगळे प्रकार असतात, वर्णन असतं, निवेदन असतं, भाष्य असतं, संवाद असतं, हे जे सगळे असतात ते सगळे घटक जे असतात ते आपल्याला त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने केलेले दिसतात। म्हणून आपल्याला या ठिकाणी जेनेची जी संकल्पना जी आहे ती महत्त्वाची वाटते। कथात्मक संहितेच्या बाबतीत त्यांनी केलेलं जे विवेचन आहे ते महत्त्वाचं आहे। ते कथनाची किंवा निवेदनाची जी कृती आहे ती कशी असते, तर कथनात्मक संहितेमध्ये जन्माला घालणारी कृती ती तेवढ्याच महत्त्वाची ठरते। म्हणजे काय की निर्मिती प्रक्रियेच्या पातळीवरती एखादा लेखक कसा विचार करतो आहे, एखादं पात्र कसं निर्माण करतो आहे, एखादी शैली कशी निर्माण करतो आहे, तर हे जे आहे जेनेतला महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे त्याला निवेदन कृती असं त्याने तिसऱ्या पातळीवरची त्याला म्हटलेलं आहे। जेनेतने कथात्मक संहिता आणि कथा, कथात्मक संहिता आणि कथनाची कृती व शेवटची कथन कृती
आणि कथा व त्यांच्या परस्परांना छेदणाऱ्या भेदणाऱ्या संबंधांचं जे विश्लेषण आहे ते संबंधांचं विश्लेषण केलेलं आहे. तर प्रत्येक पातळीवरचा संबंध तो उरलेल्या सर्व पातळ्यांशी जोडला जातो. म्हणजे काय की कादंबरीमध्ये वेगवेगळ्या पातळ्या आहेत, आपण सांगितलं की तीन पातळ्या आहेत. या तीन पातळ्यांमध्ये संहिता आणि कथा यांचा एक संबंध आहे, कथात्मक संहिता आणि कथनाची कृती याच्यामध्ये एक संबंध आहे, आणि शेवटी कथनकृती आणि कथा यांचा संबंध आहे. म्हणजे अशा तीन पातळीवरती आपल्याला त्याने वेगवेगळा जो संबंध आहे त्याचा अनुबंध जो आहे तो अनुबंध त्याने लावून सांगितलेला आहे. तर कादंबरीच्या संरचने घटक आणि त्यातील असणारे परस्पर संबंध कादंबरीच्या पद्धतीने वाचली जाते त्या पद्धतीवर अवलंबून असतात असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एका परीने कादंबरीची संरचना ही वाचकाने कादंबरीच्या संहितेवर लादलेली संरचना असते असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे तिचे अस्तित्व संहितेमध्ये नसून संस्थात्मक साहित्य व्यवहारातून निर्माण झालेल्या त्या त्या साहित्य प्रकाराच्या संकेतव्यूहामध्ये असते. संकेतव्यूह म्हणजे काय की लोकांनी ठरवलेलं आहे की विशिष्ट प्रकारचे याला एक शास्त्रोक्त नियम द्यायचं, कुठचीला कुठची का म्हणायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे, टेबलाला टेबल का म्हणायचं हे लोकांनी ठरवलेलं आहे. जर उद्या सगळी 100 माणसं टेबलाला खुर्ची म्हणायला लागली तर 101 माणूस हा त्याला टेबलाला खुर्चीच म्हणू लागेल. याला म्हणतात यादृच्छिकता, याला म्हणतात संकेतव्यूह. कादंबरी या साहित्य प्रकाराचे काही संकेतव्यूह आहेत आणि त्या संकेतव्यूहाला छेद देत जेव्हा एखादी संरचना निर्माण होते तेव्हा कादंबरीमध्ये नाविन्यता किंवा वेगळेपण ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं वेगळेपण हे त्याच्यामध्ये आलेलं दिसून येतं. तर या अनुषंगाने आपल्याला या संकेतव्यूहांचा उपयोग जो असतो तो वाचक करत असतो तसा लेखकसुद्धा करत असतो. म्हणजे वाचकही काहीतरी डोक्यामध्ये ठेवून वाचत असतो की मला एक सुंदर गोष्ट वाचायची आहे की ज्याच्यामध्ये सुंदर कल्पना आहेत, ज्याच्यामध्ये छान वर्णन आहे, वातावरण निर्मिती आहे, सुंदर व्यक्तिरेखा आहेत, त्यांचा संघर्ष आहे, अशा प्रकारचं काहीतरी वाचायचं आहे असं डोळ्यासमोर ठेवून वाचक जो असतो तो वाचत असतो. साहित्यिक हा सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर काही ना काही लक्षात ठेवत असतोच, त्यामुळे त्याच्या निवेदनकृती जी आहे ती काही ना काही त्याच्या मनामध्ये ठरलेली असते आणि त्यानुसार तो साहित्यकृती निर्माण करत असतो. याचा अर्थ त्याने आधी काहीतरी वाचलेलं आहे, त्याने आधी कोणत्या तरी कादंबऱ्या वाचलेल्या आहेत, त्याने कोणाची तरी कथा ऐकलेली आहे, एकदम असं काहीच निर्माण होत नसतं. तर आधीचं निर्माण वाचून त्याच्यापासून काही ना काही नाविन्यपूर्ण अशा स्वरूपाचं निर्मिती जी आहे ती निर्मिती आपल्याला त्याच्यामध्ये व्हायला लागते. तर कादंबरी वाचताना वाचक हा कादंबरीतील अनेक विश्वाशी जोडला गेलेला असतो आणि स्वतःला त्या विश्वामध्ये प्रस्थापित करून ते विश्व जे आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न तो करत असतो. तर कादंबरीमधील सुसंगत अर्थ लावण्याचा त्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. तर पहा अशा वेळी कादंबरीची जी संहिता आहे ती कादंबरीची संहिता त्याला मार्गदर्शन करत असते. कादंबरीच्या संहितेचा अर्थ वाचक लावत असतो, लेखकही लावत असतो. अर्थ निर्माण करणे हा कादंबरीच्या वाचनामागील प्रधान हेतू असतो. कोणतीही कादंबरी मला काय मिळालं म्हणून वाचक नेहमी विचार करत असतो की याच्यातून मला आनंद मिळाला का, मला काहीतरी शिकायला मिळालं का, माझं काही रोल मॉडेल त्याच्यामध्ये आहे का, असे एक ना अनेक गोष्टी या हेतूने वाचक जो असतो तो वाचक कलाकृती वाचत असतो आणि अनेकदा एकच कादंबरी जी आहे ती वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या वाचकांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दिसते, वेगवेगळा अर्थ तिचा जाणवतो, वेगवेगळ्या वाचकांना तिचे वेगवेगळे अर्थ जे आहेत ते जाणवतात. अशा प्रकारे कादंबरीच्या संरचनेचं जे कार्य आहे ते कादंबरीच्या संरचनेचं कार्य हे त्याच्यामध्ये चालत असतं असं आपल्याला. विशिष्ट कादंबरीला विशिष्ट अर्थ हा कशामुळे प्राप्त झालेला आहे हे आपल्याला महत्त्वाचं लक्षात येतं. म्हणजे एखाद्या कादंबरीमध्ये तिच्या व्यक्तिरेखा महत्त्वाच्या असतात, काही कादंबरीमध्ये तिचे संवाद महत्त्वाचे असतात, काही ठिकाणी त्याची बोलीभाषा महत्त्वाची असते, काही ठिकाणी घटना प्रसंग महत्त्वाचे असतात. एकंदरीत कादंबरीचा पोत कसा आहे त्याच्यावरती कादंबरीची जी गुणवत्ता आहे ती कादंबरीची गुणवत्ता आधारित असते. पोत जर तुमचा ढिसाळ असेल तर कादंबरी ही सोसो राहील असं आपल्याला म्हणता येईल. पण तिचा जर पोत हा खूप चांगल्या प्रकारचा असेल, उत्तुंग प्रकारचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कादंबरी ही उच्च दर्जाची होते आणि तिच्यामध्ये नाविन्यता येते, वेगळेपण येतं आणि ज्यामुळे लेखकाला जसं आनंद होतो तशाच पद्धतीने वाचक हा सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याचा ॲप्रिशिएट करतो. त्याला वाचकाला सुद्धा चांगलं वाटतं की आपण एक चांगली कलाकृती जी आहे ती चांगली कलाकृती वाचलेली आहे. चांगल्या कलाकृतीच्यामुळे वाचक हा आपण जे वाचलेलं आहे ते दुसऱ्याला सांगत जातो, दुसरा तिसऱ्याला सांगत जातो, त्याला आपण माउथ पब्लिसिटी असं म्हणतो. किंवा वाचकांच्या अभिरुची चांगल्या प्रकारची संज्ञान झालेली असते आणि अशी संज्ञान अभिरुची असलेले वाचक हे कोणत्याही कलाकृतीबद्दल मनमोकळेपणाने बोलत असतात. म्हणून आपल्याला कादंबरी ही आपल्याला काय करत असते, संहिता ही आपल्याला मार्गदर्शन करत असते, लेखकाला करत असते, वाचकाला करत असते आणि ह्या संरचनेचं जे कार्य आहे ते कशाप्रकारे चालतं हे पाहत असताना आपल्याला साहित्यकृतीच्या संरचनेचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण करावं लागतं.
तसेच कादंबरीची जी अर्थनिर्मितीची प्रक्रिया आहे तिच्यामुळे संरचना कशी शक्य होते तेही आपल्याला सांगता येतं, आणि विवक्षित साहित्यकृतीच्या संरचनेतून साहित्य प्रकाराचा संरचनेपर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा झालेला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। त्यामुळे कादंबरीची संरचना हा अतिशय महत्त्वाचा असलेला घटक आहे असं आपल्याला म्हणता येतं। धन्यवाद।